दुसऱ्या कुठल्याही मतदारसंघातून निवडणूक लढण्याचं जे काय पसरवलं जात आहे त्या जाणीवपूर्वक पसरलं जात आहे. बारामतीकरांचं आणि अजितदादांचं अतूट असं ऋणानुबंधांचे गेल्या 40 वर्षाचे त्यांच्या राजकीय जीवनातले संबंध आहेत. जसं काल कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई म्हणाल त्याप्रमाणे प्रदेशाध्यक्ष म्हणून मी सूचित करतो की दादा बारामतीतूनच विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जाते. अजित पवार बारामतीमध्ये असताना त्यांच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांना गळ घातली की तुम्ही बारामतीमधूनच लढा आणि त्या पद्धतीची घोषणा देखील तुमच्या पक्षातल्या कार्याध्यक्ष असलेले प्रफुल्ल पटेलांनी केलेली आहे. सातत्याने राजकीय वर्तुळात चर्चा होते की दादा मतदारसंघ सोडून दुसऱ्या मतदारसंघातून निवडणूक लढतील म्हणून. दुसऱ्या कुठल्याही मतदारसंघातून निवडणूक लढण्याचं जे काय पसरवलं जात आहे त्या जाणीवपूर्वक पसरलं जात आहे ते निराधार ते वृत्त आहे. बारामतीकरांचं आणि अजितदादांचं अतूट असं ऋणानुबंधांचे गेल्या 40 वर्षाचे त्यांच्या राजकीय जीवनातले संबंध आहेत. बारामतीच्या विकासाचे महामेयर म्हणून दादांच्याकडे त्या ठिकाणी पाहिलं जातं. स्वाभाविकपणाने केवळ कार्यकर्त्यांची नाही तर बारामतीच्या जनतेची इच्छा आहे की अजितदादांनी त्या मतदारसंघातून विधानसभेचं नेतृत्व करावं. त्यामुळे जसं काल कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई म्हणाल त्याप्रमाणे प्रदेशाध्यक्ष म्हणून मी सूचित करतो की दादा बारामतीतूनच विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जाते. पण सातत्याने वारंवार सर आपण पाहिलं की तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं एक एक लोक जे आहेत ते दुसऱ्या तुतारी पक्षामध्ये जाताना आपल्याला सध्या तरी पाहायला मिळत आहेत. रामराजेंनी देखील त्याप्रमाणे ठरवलं, 14 तारखेला त्यांचा पक्षप्रवेश तुतारी पक्षामध्ये होतोय. रामराजेंनी ठरवलं वगैरे काही नाही. काल माझी रामराजेंची प्रदीर्घ चर्चा त्या ठिकाणी झाली. कदाचित आज त्यांची अजितदादांच्या जवळसुद्धा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून चर्चा होऊ शकेल, कारण आता इथला कार्यक्रम आटपल्यावर दादा कोल्हापूरला जाणार आहेत. सतत कार्यक्रम त्या ठिकाणी आहेत. बाकी निवडणुका आल्याच्यानंतर थोडंफार इकडे तिकडे होत असतं, पण मी तुम्हाला पुन्हा एकदा दावेदार पद्धतीने सांगतो, पुढच्या 5-7 दिवसांमध्ये प्रचंड प्रमाणावरती घडामोडी होऊन असाही प्रभाव सुरू झालेला तुम्हाला 100% अनुभवायला मिळेल. सर, महायुतीमधल्याच अनेक उमेदवारांना, अर्थात तुमच्या पक्षातल्या उमेदवारांना जो आहे तो विरोध जो आहे तो महायुतीतल्याच तुमच्या शिवसेना आणि भाजपच्या मित्रपक्ष तुमच्या मित्रपक्षांकडनं दिला जातो आहे. कागलमध्ये तुमचे 5 वेळेसचे आमदार आणि मंत्री राहिलेले हसन मुश्रीफ यांना वीरेंद्र मंडलिक अर्थात संजय मंडलिकांच्या पुत्र यांनीच आव्हान दिलं आहे की मी कागलमधनं पुन्हा एकदा निवडणूक लढवेल म्हणून. नाही, असं आहे की त्याने भावना व्यक्त केल्यात. कदाचित त्यांना ही माहिती नसेल की राष्ट्रीय पातळीवरती राज्य पातळीवरती नेमके काय काय निर्णय त्या ठिकाणी होत आहेत, त्यामुळे कदाचित त्यांनी त्या ठिकाणी भावना व्यक्त केली असतील. मी नक्की सांगू शकतो की महायुतीचं जागा वाटप फार मोठ्या प्रमाणावरती पुढे गेलेलं आहे, प्रगतीपथावरती त्या ठिकाणी आहे. राहिलेल्या जागांच्या संदर्भातला निर्णय येत्या काही 4-5 दिवसांमध्ये त्या ठिकाणी होईल. 288 जागांच्यावरती महायुती म्हणून आम्ही पूर्ण ताकदीने पूर्ण क्षमतेने या निवडणुकीला सामोरं जाऊ आणि विश्वास व्यक्त करतो की ज्या वेळेला निकाल लागतील हरियाणासारखे निकाल महाराष्ट्रामध्ये अभिप्रेत आहेतच आणि राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुती सत्तेवरती येईल. काल हरियाणाच्या निवडणुकीचा निकाल लागला, परंतु ज्या पद्धतीने हरियाणाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने सर्वाधिक मतं घेतलेली आहेत परंतु जागा त्यांना कुठेतरी कमी भेटलेल्या आहेत, त्यामुळे सत्तापासून ते मागे गेलेले आहेत. त्या सगळ्या संदर्भात काँग्रेसकडनंच प्रश्नचिन्ह निर्माण पुन्हा एकदा EVMवरती केले जातात की लोक आता EVMवरती प्रश्नचिन्ह करतात. एक असं आहे की अल्पुटेपणा कसा असतो त्याचं कालचं उदाहरण. महाराष्ट्रामध्ये लोकसभेला निवडणूक जिंकली ती त्यांच्या कर्तृत्वावर जिंकली. जम्मू काश्मीरमध्ये फारूक अब्दुल्ला यांनी जिंकली ती त्यांच्या उमर अब्दुल्लाने जिंकली ती त्यांच्या कर्तृत्वाची जिंकली. इथे काँग्रेस हरली का लगेच EVM. हे जे काही आज वेगवेगळ्या सबबी कारणं